नमस्कार. आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बघतो, पालखी सोहळा बघतो, पण या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी सामील होतात, अनेक लहान मुले सामील होतात, वृद्ध होतात, महिला पुरुष असे सर्वच जण असतात आणि या वारीमध्ये काही मुख्य जीवही सहभागी होतात ते आपण बघतोच. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुढे धावणारे चालणारे शितोळे सरकारचे अश्व असो किंवा माऊलीच्या पालखीला झुपलेले बैलाची जोडी असो, मोठ्या डोलाने आपण ते बघतो आणि हे दृश्य खूप मनमोहक असतं. पण हे दृश्य दिसण्यासाठीच्या पाठीमागे बऱ्याचशा काही गोष्टी असतात की त्या आपल्याला माहीत नसतात. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या रथासाठी दरवर्षी मानाचे बैल असतात आणि त्यासाठी एक मानकरी असतो, जे की आळंदीतील 5 घरांना तो मान प्रत्येक 5-5 वर्षांनी मिळतो. यावर्षी माऊलीच्या रथाला जे बैल आहेत त्या बैलाचा मान पंडित रानवडे यांना मिळालेला आहेत. तर पंडित रानवडे आपल्या सोबत आहेत, त्यांना कसा हा म्हणजे मान मिळतो आणि काय त्यांच्या या भावना व्यक्त करतील ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. थोडक्यात मला सांगा की हा मान किती वर्षाने भेटतो आणि कशी पद्धत आहे? 5 वर्षांनी. तुमचं नाव सांगा एकदा. पंडित कृष्णजी रानवडे. पंडित कृष्ण, मला सांगा की हा किती वर्षांनी तुम्हाला आता मान मिळाला? 5 वर्षांनी. 5 वर्षांनी मान मिळाला. बरं, त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव, त्यांचे पुतणे आहेत की जे आपल्याला रथावर ते दिसतात की ह्या माऊलीचा रथ तेच चालवतात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. माऊली नमस्कार, तुमचं नाव काय? विशाल वसंत रानवडे. बरं, हा मान तुम्हाला मिळाला, कसं वाटतं? खूप आनंद झाला. हा माऊलीं या निमित्ताने आम्हाला माऊलींची सेवा करायला मिळाली, पूर्वजन्मीचं आमचं पुण्य जे काय असेल ते आज फळाला आलं, सगळ्यांना आनंद झाला. तुम्ही सर्वजण रथावर असता का? हो, आम्ही सगळे भाऊ सगळेजण आम्ही सारथी करतो. म्हणजे आळंदीपासून जो थरार सुरू होतो, माऊली 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 आणि लोकांची झुंबड उडती माऊलीच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी, हा रथावर तुम्ही तो चालक असतात, किती आव्हानात्मक असतं हे? आव्हानात्मक असं, माऊलींच्या कृपेने सर्व आमचं व्यवस्थित होत जातं. आव्हानात्मक असं काय म्हणतात ते? म्हणजे माऊलीच्या कृपेने हे सर्व काही सुरळीत होतं. हे जे बैल आहेत माऊलीच्या पालखीचे, हे कधीपासून तुमच्याकडे? आम्ही आता 1.5 महिना झाला अगोदर आम्ही आणलेत. प्रस्थानच्या अगोदर 1.5 महिना आम्ही बैल कर्नाटकवरून घेऊन आलो. कर्नाटकवरून? हे कुठल्या जातीचे बैल आणि किती किमतीचे बैल आहेत? खिल्लार जातीचे बैल आहेत आणि हे आम्ही साधारणतः 4,51,000 आम्ही 4,51,000 रुपयाची ही माऊलीच्या रथाला ओढणारी जोडी आहे. माऊली सर्वांची उत्सुकता असते की एवढा जड माऊलीचा रथ असतो की त्याला ओढणं खरंच खूप जिगरीचं काम असतं. तो किती त्याचं साधारणपणे वजन असतं? त्याचं वजन साधारणतः 2-2.5 ते 3 टनापर्यंत वजन असतं. पण त्या हिशोबाने आम्ही बैलांची मेहनत करून घेतो. बैलांना सकाळी नांगराला झुपतो, नांगर झाल्यानंतर संध्याकाळी कुळवणी करून घेतो उभं राहून, त्यानंतर बैलगाडीला झुंपतो. अशा प्रकारे सर्व खुराक त्यांचा चालू असतो आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडून मेहनत करून घेतो, जेणेकरून रथाला जुंपल्यानंतर त्यांना काय त्रास होऊ नये, त्यांना सुरळीत चालावेत यासाठी. म्हणजे निश्चितच हा जो रथ 2 ते 3 टन म्हणजे 30-25 क्विंटलचा हा रथ असतो, हा ओढणं खूप खरंच जिकरीचं असतं आणि त्यासाठी ते पूर्व तयारी करून घेतात आणि त्या बैलांना तसं प्रॅक्टिस करून घेतात. आपल्याकडे दुसरेही आहेत, त्यांच्याच घरातील त्यांचे पुतणे, त्यांचे मुलगा. तुमचं नाव काय? शैलेश पंडित रानवडे. काय सांगाल, हा कसा अनुभव असतो, कधीपासून तयारी करता तुम्ही रथासाठी? रथाची तयारी आम्ही बैलाचा नंबर लागल्याच्या नंतरून लगेच चालू करतो. किती दिवस आधीपासून हा मान मिळतो आणि तुम्हाला सूचना दिली जातात संस्थांकडून? साधारणतः 1 महिना आधी आम्हाला कळतं की हा मान तुमच्या परिवाराला मिळाला म्हणून. बरं, मग मान मिळाल्यानंतर तुम्ही बैल खरेदी केले की कसं? नाही, मान मिळायच्या आधीच आम्ही बैल खरेदी केली होती. आम्हाला मान हा मिळणार हे माऊलींनी आम्हाला पहिलाच आशीर्वाद दिला होता, त्यानिमित्ताने आम्ही बैल आधीच खरेदी केलेली होती. या बैलाची देखरेख कोण करतं नेमकं? या बैलाची देखरेख आमच्या कुटुंबातली सर्व लोक करतात. आमचे भाऊ असतील, वडील असतील, चुलते असतील, मित्रपरिवार असेल, सगळे मिळूनच बैलांची देखरेख केली जाते. बरं, तुमचे भाऊ आहेत आपल्यासोबत, नाव काय तुमचं? गणेश गुंडरे. गणेश गुंडरे सर, हे बैल या व्यतिरिक्त म्हणजे रथाच्या व्यतिरिक्त दुसरे काही कामासाठी तुम्ही वापरता का? हो. काय काय कामं करतात हे बैल? नांगर, पेरणी बिरणी सगळं असे. बरं, यांचे आता काहीतरी नावं पण असतील, नाव काय त्यांचे? सर्जा राजा. कुठला सर्जा आणि कुठला राजा? सर्जा आणि राजा. म्हणजे पलीकडचा राजा आहे तर अलीकडचा सर्जा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हा सर्जा आहे आणि तो राजा आहे. हेच दोन बैल ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत ओढत नेतात आणि सेवा करतात. हे रानवडे परिवार आपल्यासोबत होता.
रानवडे परिवारांना यावर्षी हा मान मिळाला आणि त्यांच्या बैलांना घेऊन ते 4.5 लाख रुपयाची त्यांची बैलं घेतले, त्यांच्याकडून खूप कामं करून घेतले आणि म्हणजे मेहनत करून घेतली की हा रथ ओढत असताना कुठली अडचण येऊ नये यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि हे आता आपण लोणंदपर्यंत आलो. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण आहे. उभं रिंगण झाल्यानंतर आजचा मुक्काम तरवड या गावी होणार आहे. यासाठी आज सर्व लगबग सुरू आहे. या निमित्ताने रानवडे परिवार आपल्याशी बोलला, त्यांचे धन्यवाद. असेच वारीतील वारका बारकावे, अशाच विशेष गोष्टी आपल्यापर्यंत दैनिक प्रभातच्या मार्फत आम्ही घेऊन येणार आहोत. तुर्तास थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, लोणंद.